पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कट्ट्यात साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी वार्तालाप करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. मराठीतले चांगले लेखक होऊ शकणारे जे लोक आहेत हे बाद झाले असं अशी माझी धारणा आहे. कारण काय की लिहिण्यासाठी तुम्हाला एक मोठा जर काही करायचं असेल तर त्याच्यासाठी फार संयम लागतो आणि हे आकर्षण असतं. चार लोक आपल्याला ओळखतात आणि आपल्याला म्हणतात की किती छान वगैरे आणि त्याच्या पोटी हळूहळू आपणही आपला आकार संकुचित करीत जात एक बारक्या बारक्या गोष्टी आपण करत राहतो आणि ही म्हणजे एकूण आपल्या जी एक साक्षर लोकांची संस्कृती म्हणा लिहिणाऱ्या वाचणाऱ्या लोकांची संस्कृती म्हणा ती आपल्याला टपलेलीच असते. तुमचं मिनीचरायझेशन म्हणजे तुम्हाला एक काय ते जपानी प्लांट काय म्हणतात छोटे ठोकर ते हा तर ते बोन्साय करायला ती टपलेली असते. हे तुमच्यामधलं जे एक आदिम लेखक पण असतं तर त्याचा तो प्रश्न असतो की तुम्हाला व्हायचंय का बोन्साय की तुम्हाला मोठं एखादा वडाच्या झाडासारखं वाढायचंय तर ते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमचे ते परिचयामुळे मला आठवण झाली. ह्या किरकोळ थोड्याफार गोष्टी मी केलेल्या आहेत. मी अगदीच टाळलेलं नाही कारण वर्तमानपत्र ही सुद्धा ही खरं म्हणजे फार महत्वाचीच गोष्ट आहे आणि जबाबदारीनी सर्व पातळ्यांवर आज नुसती लिखित म्हणजे वृत्तपत्रातलाच प्रश्न नाही हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा विषय तर फार मोठा प्रश्न आहे की पत्रकारिता ही जबाबदारीने होणं हे आपल्या लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या जनसामान्यांच्या निर्भयतेने व्यक्त होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा स्तंभ आहे आणि हा स्तंभ हे काम सगळ्यात जास्त ताकदीने करू शकतो. दुर्दैवाने सामान्य माणसं ज्या प्रकारच्या एक अशा सावटाखाली आहेत मी भीतीच्या शब्द टाळतो तुम्ही पत्रकार लगेच आले तो कंसातला घेऊन टाका भीतीच्या तर ज्या प्रकारच्या सावटाखाली आपण आहोत तर ते त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी त्यांना निर्भय बनवण्यासाठी या सगळ्यामध्ये पत्रकारांचं फार मोठं ते कामगिरी ते करू शकतात सगळ्या मान्य याच्यावर. पण सामान्यतः आता विशेषतः लोक आता पेपरांपेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जास्ती ते सहज असतं ना लगेच तुम्हाला हे करता येतं आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया अलीकडं हे मला फक्त वाईटच बोलायचं असं नाही पण परखड बोलणं सुद्धा थोडंसं आवश्यक आहे की एक इश्यू आला की तो इश्यू चालवणं की सयाजी शिंदे अमुक बोलले त्याची बातमी करणं त्याची बातमी केल्यानंतर काय बोलते असं झालं तसं झालं मग सयाजी शिंदे आता तुम्ही बोला तुमचं काय याच्यावर प्रतिक्रिया आहे बस त्याच्यावर आणखी कोणाची काय अशा प्रकारे बातमी चालवत राहणं आणि काय ते टीआरपी वगैरे काय म्हणतो तो वाढवत राहणं याच्या पलीकडं नैतिकता म्हणून काहीतरी गोष्ट आहे ना. याच्या पलीकडं आपल्याला आपण कोणत्या समाजात राहतो याच्यामध्ये हा समाज कोणत्या दिशेने गेला पाहिजे याच्या संबंधाने जी भली माणसं आहे तो कसा विचार करतात तर हा एक जागरूक माणसं म्हणून पत्रकार हा मला वाटतं सगळ्यात जागरूक असा असे लोक असतात तर त्यांनी फार सावध राहिलं पाहिजे आणि फार मनापासून काही गोष्टी केल्या पाहिजेत. मला कल्पना आहे याच्यामध्ये आज पुन्हा पत्रकारच्या क्षेत्रामध्ये आलेल्या काही लांबून कल्पना आहे तुम्हाला थेट आहे पण जशा समाजातल्या इतर घटकांवर अनेक प्रकारचे दाब असतात तसे पत्रकारावरही असतात. कारण पूर्वी एखादं वृत्तपत्र किंवा एखादं दैनिक मासिक पाक्षिक हे त्या त्या संपादकाच्या नावाने ओळखलं जायचं कारण संपादक ठामपणे काही म्हणू शकायचं. आता मालक प्रमुख झालेलं मालक सांगेल त्या दिशेने ते सगळं चालत असतं आणि अशा याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे हे थेटपणाने मोकळेपणाने व्यक्त करणं कठीण होत चाललेलं हे मला माहिती आहे.